आणि मला एवढी खात्री आहे मी नसलो तरी आहे ना भावाचं सगळं म्हणजे कर्तव्य आहे ना करू शकते वर्षा. काय झालं ग इमिटेशन ज्वेलरी त्यानंतर कोल्हापुरी चप्पल अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर काही घेतल्या आणि पुढे निघालो होतो आम्ही साडीच्या दुकानाकडे. आपण आलेलो नेहमी जिथे येतो छान असतात साड्या आणि वापरायचे घ्या असं हे करू नका. म्हणजे असं अंगावर घाला म्हणजे आठवण पाहिजे बाबा कोल्हापूरला गेल्यात भावान घेतलं म्हणून मी घातले. बाहेर आलं की मुलं खूप हट्ट करतात आणि त्यातल्या त्यात सोबत पाहुणे रावळे असले की मग विचारायलाच नको. तसंच ते बुड्डीके बालश्रीने हट्टाने आत्याकडनं घेतले आणि मला एवढी खात्री आहे मी नसलो तरी आहे ना भावाचं सगळं म्हणजे कर्तव्य आहे ना करू शकते वर्षा. तुम्हाला जशी पाहिजे तशी विचित्र नाव महिला माहित आहे त्यातलं कसं म्हणजे ही दोघं शेअर करून खायला लागलेत हा मला तिथंच का बरोबर द्यायला लागला संध्या वहिनीला. हा मी घेतो एकदम भारी बघ लाईट लाईट एकदम दोघी पण डेली साड्याच वेअर करतात त्यामुळे साड्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे भरपूर सारे आहे आणि जे काही दाखवत होते ते आहेत आमच्याकडे असं चाललं होतं म्हणून मग मला ही आवडली होती आणि याच्यात दोघींना पण घेऊ असं मी म्हणत होते. पण त्या दोघी म्हणत होत्या की अशा साड्या आम्हाला सूट नाहीत होत नको म्हणून मी पण कपडे शॉपच आहे नाही कमी आहे तेवढं
तर ताईला एक साडी पसंत पडली आहे. आणि आता आम्ही कुठे माहितीये का, आपण या अगोदर चौमासात कसं झालं ना येऊन. अरे कुंकवाची साडी काय म्हणतात कशाला तरी आणलं, हळदी कुंकू साडी. हा हा, जर कोल्हापुरात आला आणि तुम्ही मंदिराला दर्शनासाठी आला तर अवश्य भेट द्या एकदा. हा ताईने झटक्यात निर्णय घेतलेला आहे. इकडे तर डबल विचार चालू आहे, लिकीचा लिकीचा विचार घेऊन घेऊन चालू आहे. न्यू जनरेशन साडी डिसाईड झालं दोघींचा पण, आणि दोघींच्या चॉईसने घेतल्या. खरं तर एकच पॅटर्न अगोदर सिलेक्ट केलेला, पण नंतर मग दोघींनी वेगवेगळ्या घेतल्या आणि त्यांना लिहायच्या. मग एवढं तुम्ही चॉईस करा, कारण कसं आपण ही छान आहे ती छान आहे म्हणायचं आणि त्यांना ती वेअर करायची असते. त्यामुळे आणि छान घेतल्यात, मला पण आवडलं, चॉईस सुंदरच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही महालक्ष्मी साडी शॉपच्या इथे आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिटेल्स देते, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देते. तुम्हाला जर कधी कोल्हापुरात आलात तर इथून नक्की परचेस करा, छान असतात. मी अगोदर खूपदा दाखवलं तुम्हाला आणि मी शक्यतो इथंच येते, किंवा पाहुणे मंडळी जरी आली तरी रिझनेबल पण आहे आणि क्वालिटी पण छान आहे. झाल्या कोणत्या साड्या घेतल्यात काय नाही ते तुम्ही पाहालच, तसं थोडक्यात सांगते. एकदम सुंदर आणि पार्टीवेअर आहे त्यावेळेस. आपण पार्टीवेअर चूज केलं त्यावेळेस, दरवेळी काटा पदर घेतो, पण त्या दोघींची इच्छा होती काटा पदर खूप झालंय तर मग पार्टीवेअर घेतलंय. सो छान आहेत. कोणत्यात घरी गेलास हे करत एकदा ऍड्रेस सांगा. महालक्ष्मी साडी सेंटर, ताराबाई रोड, सरस्वती टॉकीज समोर. अच्छा, आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये चेकआउट करा, तुम्हाला मिळतील. तर चला आता पटकन निघतो आम्ही. थँक्यू सो मच ताई, खूप छान सर्व्हिस आहे खरं तर. आणि आवडलं नाही तर चिडत नाहीत मेन म्हणजे, सगळ्याच जणी ना एकदम मन लावून दाखवतात सगळे हे, त्यामुळे छानच असतात कपडे. सो नक्की आसपासचे असाल. काय चाललंय शॉपिंग शॉपिंग होय कॅप का असे असे जास्त चांगले उलट आहेत का. जुळ्या मुली आहेत ना त्यांच्यासाठी छान पैकी टोपा वगैरे घेतल्यात. तुम्ही आणि आप्पासाठी काय घेतलं ते आता घरी गेल्यावर दाखवते, आवाज येणार आहे ना. खरं ते असतात तर सोबत बरं होत. सारखंच झाले मामा भाजी जर असं गेलेत तर आम्ही बसलोय जरा निवांत. आणि आमची बॅग आहे ती तिकडे राहिली आहे, त्यामुळे मग इथं थोडस खेळणी काय काय जे आहे साहित्य ते आता घरी गेल्या दाखवतो काय शॉपिंग आहे काय नाही ते. आणि थोडा वेळ गप्पा मारतो कारण असं पण त्यांना यायला वेळ आहे, कारण की साहजिक आहे आता एवढं सगळं गजबजलेला रस्ता ट्रॅफिक. अरे बापरे विचारू नका, मी म्हणत होते की सेम तुळशी बागेसारखं फील वाटत आणि जसं तसं दिवस माळेल तसं गर्दी होती. गर्दी होती आणि तुळशी बागेत तर ना धक्काबुक्की एवढं गर्दी होय. ताई काय तर खाऊया की तुम्हाला खाऊ घालते, चला पाणीपुरी शेवपुरी भेळ भेळ राहिली होती की खायची भेळ म्हणत होती म्हणलं आपलं. अरे देवा भेळ म्हणलं मग ते एक एक सगळ्याची चॉईस वेगळ्या. तसंच असत सगळ्या. संध्या घेतली शेवपुरी, आम्ही घेतलं पाव नाही का पाणीपुरी. भाऊ वेगळा तर नाप्पा वेगळा, ज्याचं त्याचं वेगळं. उरलेली शॉपिंग आवरून हे आणि संध्या पण आलेत आता. आणि आता आम्ही निघतोय ते म्हणजे रंकाळ्याकडे, कारण रंकाळा दाखवायचा आहे मला महिन्या. रंकाळ्याच्या इथं आलोय, थोडस काहीतरी लाईट लाईट खाऊ आणि त्यानंतर मग जाऊया, कारण की शॉपिंगला आलं म्हणा तर थोडस झालं पाहिजे काहीतरी. मई तुम्ही संध्या मईचं सगळं संध्या जरा माहिती असत ना.
रबडी कुल्फी हो मागवा तुम्हाला कुठली मागवायची ते माझं होतं की आईस्क्रीम सोडून दुसरं काहीतरी खाऊया आणि संध्या आणि यांचं होतं महिन्या पण होतं की आईस्क्रीमच घेऊ मग चला तर मग सगळ्यांसमोर आपल्याला आपलं मत नसतं रेटता येत आणि कसं पाहुणे आहेत आणि त्यांच्या सोयीनुसार आपण बऱ्याचदा स्वतःमध्ये बदल करणं पण अपेक्षित असतं. मला वाटत होतं की स्त्री पण मग मागणार आपण खायला घेतल्यानंतर थोडंसं ते टाळायला नको बाजूला रंगकाळा आणि या बाजूला आईस्क्रीम पार्लर या आईस्क्रीम खायला आईला घेऊन जाऊ. गेल्यानंतर आप्पा आणि सुमित दोघांचं रिएक्शन काय असणार? लय त्यांचं पोट दुखणार आम्हाला चुरून चुरून गेलं. आप्पा तर म्हणलंय मी एक महिना जाणार मामाकडे तू जा आता मला म्हणलं ठीक आहे म्हणलं बरं तुला सोड येणार माझं शूटिंग वगैरे सगळं अजिबात ते करत नाही त्रास देत नाही ते आई बहुला कळल पण तिला कळत नाही मामी मी हे करू मामी मी करू मामी 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 करत मदरे सर्कसचा लास्ट डे होता ना माझा आज मला घेऊन जाणार होता ना तुम्ही लास्ट आली ना बाबू मग कसं मग लास्ट त्याला पण घेऊन जाऊ जायचंय. तर बघा आता रंगकाळ्यावर आलोय आम्ही रंगकाळ्याचं दृश्य कसं वाटतं रंगकाळा कोल्हापूरचा मस्त रंगकाळ्याचा तलाव मस्त बरे ना मस्त दिसत मागच्या वेळेस खूप जास्त पाऊस आला होता आपण पाऊस पटकन गेलो होतो आपण भिजायचं गाडीत थांबलेलो आणि आज श्रीला असं आश्चर्य झालं की अरे उन्हाळा इतकं सुरू झालेलं नाही तरी पण मामी मला आईस्क्रीम खाऊ दिलं आणि स्वतः पण खाल्लं म्हणजे तो थोडा सरप्राईज होता. रंगकाळ्यावरती स्पेंड केला खूप छान वाटतंय खरं या टायमिंग रिफ्रेशिंग वाटतंय ताई मी आम्ही सगळ्यांनी फोटोज पण काढले तिथे आणि आता निघतोय घरी जाण्यासाठी तर चला आता घरी गेला दाखवतो काय काय खरेदी केलंय काय नाही ते आलोय घराच्या जवळ आणि बरीच सारी खरेदी वगैरे केली आहे आणि कसं जरी वाटलं ना थोड्या वेळासाठी गेलो तरी पण थकल्यासारखं प्रचंड होते बाहेर गेल्यानंतर म्हणजे वाट बघून थकला नाही वाटलं किती वेळ झालं नाही वाटलं बाय. आणि हा जो ड्रेस दिसतोय तुम्हाला म्हणजे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस तर हे ताईंनी घेतलंय यांना आणि त्याच्यासोबत मला एक ड्रेस मटेरियल ते कुठलं ते दाखवते मी तुम्हाला हेवालं येलो कलरचं आणि सेम असंच फक्त त्याच्यात मोरपंखी कलर आहे तो मयींनी आहेरावरती आणलाय म्हणजे शर्ट पीस पॅन्ट पीस ताईंनी एक शर्ट पीस पॅन्ट पीस आणि त्याच्यावरती एक ड्रेस मटेरियल सेमच आहेत दोन्ही कलर फक्त वेगळे आहेत आणि म्हणजे त्याने का आजारातून बाहेर पडल्यामुळे आणि ऑपरेशन झालं मग नवीन जन्म म्हणून त्या गोष्टी घेतलेल्या तर काही कमेंट होत्या की कोणते कपडे घेतलेत ते दाखव तर हावाला मयींनी शर्ट पीस घेतलाय. मागे एका ब्लॉगमध्ये मी यांनी श्रीला गुपचूप आईस्क्रीम बाहेर दिलं होतं आणि ते श्रीने मला सांगितलेलं आणि त्यावरती यांना म्हटलं होतं की थोडासा उन्हाळा सुरू होऊ देत मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही द्या पण आजच्या याच्यामध्ये अशी सिच्युएशन होती की कारण काही लोक त्यावरही जज करतात की मग तू कसं काय आज दिलंस किंवा तू कसं खाल्लंस तर पाहुण्यांची जी डिमांड असते ती आपल्याला पुरी करावी लागते आणि त्यावेळी कसं असतं असं म्हणून चालत नाही की नाही थंडीचे दिवस आहेत आणि कसं आणि आपण खाल्लं तर श्रीपण खाईल किंवा मला नको मग मी जर मला नको म्हटलं तर त्यांना खावं असं वाटेल का किंवा त्यांना असंही वाटू शकतं की आपली भाऊजाई नाराज आहे का बाबा आपल्यावरती आम्ही सगळे आईस्क्रीम खातो आणि तीच एकटी खात नाही आहे तर असं होऊ नये म्हणून मी खाल्लं आणि श्रीलाही खाऊ दिलं.
दर्शन वगैरे झालंय छान, खरेदी पण झाली आहे. काय काय खरेदी केली काय नाही आता नंतरच्या व्लॉग मध्ये आपण टाकू. चला एका दिवसात एवढी धाप चालली आहे. या नोटवरच हा व्लॉग आम्ही तर समजत आता थोडस रिफ्रेश होतो, त्यानंतर मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करू. चला भेटूया लवकर नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.